सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नव्या महामार्गावरून बुलेट सफारी केली. देगाव ते हत्तूर या नव्या बायपास मार्गावरून जात त्यांनी या मार्गाचे लोकार्पण केले. यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, अनिल विपत, प्राध्यापक सारंग तारे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. पण आम्ही तेव्हा सुधारते जेव्हा त्याला इन्फ्रास्ट्रक्चर एक चांगल्या प्रकारचं क्रिएट केलं जातं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जे आहेत ते NHAIच्या माध्यमातून सातत्याने या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सुरू राहिलेली आहेत आणि अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्ण झालेले आहेत. सगळ्या एकदा लाटी गेल्या आणि त्याच्यानंतर मग आपण $5 trillion इकॉनॉमीकडे निश्चितपणे आपण जोरात वाटचाल सुरू करू ही मला खात्री आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रस्ते बनवणारी उद्योजक यांच्या माध्यमातून हा स्वच्छता पंधरवडा तसेच वाहतूक सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ही रॅली आयोजित केली असल्याची माहिती संजय कदम यांनी दिली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे त्या अनुषंगाने स्वच्छता पंधरवडा व रस्ता सुरक्षा समितीच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅफिक सुरक्षा सप्ताह होण्याच्या अगोदर एक अवेअरनेस वीक या अनुषंगाने आपण ही दुचाकी मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही मोटरसायकल रॅली NHAI सर्व प्रकल्पाचे उद्योजक, रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्राध्यापक सारंग तारे व त्यांची टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आयोजित केली असून रॅलीचा मार्ग हा प्रामुख्याने भया चौक, देगाव, बसवेश्वर नगर, कवठे, डोणगाव, हत्तूरपर्यंत जाईल. रॅलीचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की लोकांनी रस्त्यावर जाताना वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे. जे नवीन नवीन रस्ते आपण केले सोलापूर शहराच्या अवतीभवती जिल्ह्यात झालेले आहेत त्यामुळं वाहनांचा गती वाढलेली आहे. वाढल्या गतीमुळे अपघाताचं प्रमाणही वाढत आहे. तर आपल्याला आपण रस्ते करत असताना आपलं मुख्य टार्गेट आहे की अपघाताचं प्रमाण कमी करणे. या अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी आता रस्ते बनवले असताना त्याचबरोबर वाहतुकीचे नियम पालन करणं आवश्यक आहे आणि हे नियम पालन करताना ह्या नियमाचं पालन आपण प्रथम आपल्या सुरुवात सेल्फ सेफ्टी फर्स्ट हे एक सुरक्षिततेचं प्रिन्सिपल आहे. त्या अनुषंगाने आपण असं नियोजन करतो या अवेअरनेस करतो आहे की सर्वांनी आपल्या स्वतःपासून सुरक्षेचे नियम फॉलो करावे. म्हणजे आपण स्वतः सुरक्षेचे नियम फॉलो करून आपण त्याच्यात दुसऱ्याला सांगावे, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, अशी एक चैन आपल्याला निर्माण झाली जी मानवी साखळी म्हणतो. अवेअरनेस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून ही अवेअरनेस केल्यामुळे जेणेकरून काय होईल रस्त्यावरून जाताना सर्वांनी आपण दुचाकीवरून जाताना हेल्मेट परिधान करणे, गती समी रखणे, जंक्शनमध्ये जे वाहतुकीचे नियम आहेत त्याचे पालन करून रस्ता क्रॉस करणे आणि आपण 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर चालवत असताना रस्त्यावरून पादचाऱ्यांना तितकंच महत्त्व आहे. फर्स्ट त्यांचा राईट आहे. तर आपण ह्या सगळा विचार डोक्यात ठेवून रस्त्यावरून वाहन चालवलं पाहिजे. ह्या सर्वांचा आपण अवेअरनेस करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे प्राध्यापक सारंग तारे साहेब, आमचे मित्र पाटील साहेब, हायवे ऑपरेशन युनिटचे पथक प्रमुख अनिल विपत साहेब व आमची सर्व NHAIची टीम, उद्योजक आणि या टीम 7 जण आपण प्रोग्राम आयोजित करण्यात केलेला आहे.